ओम नमो नारायणा। नमस्कार मित्रांनो, आपण पाहताय ओनली मराठी यूट्यूब चॅनल। 25 फेब्रुवारी गुरुवारचा दिवस आणि या दिवशी आलेला आहे गुरु पुष्यामृत योग। मुहूर्त शास्त्रामध्ये गुरु पुष्यामृत योगाचं फार मोठं महात्म्य सांगितलेलं आहे। प्रत्येक वर्षी केवळ 3 ते 4 वेळा हा योग निर्माण होतो। 2021 सालात पहिला गुरु पुष्यामृत योग 28 जानेवारी रोजी निर्माण झाला होता आणि त्यानंतर 25 फेब्रुवारी रोजी गुरु पुष्यामृत योग पुन्हा एकदा जुळून येत आहे। मित्रांनो, या गुरु पुष्यामृत योगाच्या शुभ मुहूर्तावर अनेक लोक सोन्याची खरेदी करतात, मौल्यवान दागदागिन्यांची खरेदी केली जाते। मात्र सोबतच आपल्या घरात लक्ष्मीचा वास कायम राहावा, आपल्या घरावरती आपल्या वास्तूवरती लक्ष्मी कृपा बरसावी यासाठी अनेक श्रीमंत लोक या गुरु पुष्यामृत योगाच्या शुभ संयोगावर काही छोटे छोटे उपाय आणि टोटके करताना दिसतात। मित्रांनो, आपण सुद्धा आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर व्हावी, तिच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ होत जावी यासाठी काही छोटे छोटे उपाय अवश्य करा, जेणेकरून माता लक्ष्मींच्या कृपेने आपल्या घरातील दुःख दारिद्र्य गरिबी कंगाली कायमची निघून जाईल आणि आपल्याला आपल्या मेहनतीचं आपल्या कष्टांचं फळ नक्की प्राप्त होईल। मित्रांनो, भाग्य प्रबळ बनवण्यासाठी नशीब चमकवण्यासाठी सुद्धा अनेक जण गुरु पुष्यामृत योगावर हे छोटे छोटे उपाय करताना दिसून येतात। चला तर जाणून घेऊया की 25 फेब्रुवारीच्या गुरु पुष्यामृत योगावर आपण कोणकोणते उपाय करावेत, या गुरु पुष्यामृत योगाचा शुभ काळ नक्की कोणता आहे, अगदी संपूर्ण माहिती आपल्याला जाणून घ्यायची आहे। मात्र त्यापूर्वी अगदी छोटीशी विनंती की आपण जर अजूनही आमच्या ओनली मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करून शेजारचं घंटीचं बटन अवश्य दाबा, जेणेकरून अशाच प्रकारचे धार्मिक उपाय ज्योतिष उपाय आपल्यापर्यंत सातत्याने पोहोचत राहतील। मुहूर्तशास्त्रानुसार गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र आल्यास या शुभ संयोगाला गुरु पुष्यामृत योग असं म्हटलं जातं आणि या दिवशी खरेदी केलेलं सोनं हे अक्षय टिकतं। त्या सोन्यामध्ये त्या सोन्याच्या किमतीत उत्तरोत्तर वाढ होत जाते आणि म्हणूनच अनेक श्रीमंत लोक मोठ्या प्रमाणात या दिवशी सोन्याची खरेदी करतात। सोबतच मौल्यवान दागदागिन्यांची सुद्धा खरेदी केली जाते। जमीन जुमल्याची खरेदी ते रिअल इस्टेट प्लॉट्स फ्लॅट्स खरेदी केले जातात। मित्रांनो, या सर्वांचं कारण एकच आहे, ज्या वस्तू आपण या दिवशी खरेदी करू त्या वस्तूंच्या किमतीत उत्तरोत्तर वाढ होत जाते आणि श्रीमंत होण्याचं हे सर्वात मोठं रहस्य आहे। या दिवशी जर तुम्ही पुष्कराज खरेदी करून तो धारण करणार असाल तर त्यासाठी सुद्धा हा दिवस अत्यंत उत्तम आहे। गुरुग्रह मजबूत बनवण्यासाठी या दिवशी अनेक लोक अनेक उपाय करतात। अनेकांना हे ज्ञात नाहीये, माहित नाहीये की केवळ लक्ष्मी कृपा प्राप्त करणं महत्वाचं नसतं तर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह आणि शुक्रग्रह जर कमजोर असतील, नीच स्थानी असतील, तर त्यामुळे आपल्या जीवनात गरिबी आणि दरिद्रता निर्माण होते। या उलट अनेक लोकांकडे भरपूर पैसा असून सुद्धा त्या पैशांचा उपभोग घेता येत नाही, या पैशातून आनंदाची निर्मिती होत नाही, घरामध्ये सतत कटकटी आणि दरिद्रता देवीचा वास सातत्याने जाणवू लागतो आणि म्हणूनच या गुरु पुष्यामृत योगाच्या शुभ संयोगावर आपण गुरुग्रहास मजबूत बनवण्यासाठी ओम गुरुवे नमहा, ओम गुरुवे नमहा या महामंत्राचा 21 माळा जप अवश्य करा। या ठिकाणी आपण कोणतीही माळ घेऊ शकता, मात्र हा मंत्र जप करण्यापूर्वी आपण आपले जे गुरु आहेत त्या गुरूंचं स्मरण अवश्य करा, त्यानंतर आपल्या इष्ट देवतेचं आपल्या कुलदैवताचं स्मरण करा आणि त्यानंतर एका आसनावरती बसून पूर्वेकडे किंवा उत्तरेकडे मुख करून आपण 21 माळा ओम गुरुवे नमहा या महामंत्राचा जप करा। मित्रांनो, हा मंत्र गुरुग्रहास बलवान बनवतो आणि त्या योगे आपल्या जीवनात धनप्राप्तीचे नवनवीन योग निर्माण होऊ लागतात। अगदी या न त्या मार्गाने पैसा तुमच्या जीवनात प्रवेश करू लागतो, माता लक्ष्मी आपल्या घरात येते। मित्रांनो, ही आलेली लक्ष्मी टिकवून कशी ठेवायची, तिच्यामध्ये वृद्धी कशी करायची असा प्रश्न अनेकांना पडतो, त्याबाबतही आपण माहिती घेणार आहोत। मात्र त्यापूर्वी ज्यांच्याकडे भरपूर पैसा आहे किंवा पैसा थोड्याफार प्रमाणात आहे मात्र त्या पैशांचा उपभोग घेता येत नाही, अशा लोकांनी शुक्र ग्रहास मजबूत बनवण्यासाठी ओम शुक्राय नमहा या महामंत्राचा या गुरु पुष्यामृत योगावर जप अवश्य करा। 21 माळा करू शकता, इतक्या मोठ्या प्रमाणात करणं शक्य नसेल तर अगदी 1, 2, 3 माळा जप केलात तरीही चालेल।
अनेकांच्या जीवनामध्ये गुरुची आणि शुक्राची जर महादशा चालू असेल, अंतरदशा चालू असेल, तर अशा लोकांनी तर या मंत्रांचा जप अवश्य करा। या त्रासांपासून नक्कीच मुक्ती मिळते। आणि मित्रांनो, आता पाहूया घरात आलेल्या लक्ष्मीस स्थिर कसं करावं, तिच्यामध्ये उत्तरोत्तर वाढ कशी करावी। मित्रांनो, या शुभ संयोगावर आपण माता लक्ष्मींची पूजा अवश्य करा। होय, माता लक्ष्मींची पूजा करा। अगदी तुम्ही ज्या प्रकारे तुमच्या देवघरातील वेगवेगळ्या देवी देवतांची पूजा करता, अगदी त्याच प्रकारे का स्वतंत्र पाटावरती लाल रंगाचं कापड अंथरून त्यावरती माता लक्ष्मींची फोटो किंवा तस्बीर ठेवा। लाल रंगाची फुले अर्पण करा, हळदी कुंकू अर्पण करा, सुगंधी धूपबत्ती अगरबत्ती लावा, एक शुद्ध तुपाचा दिवा लावा। जर गायीचं तूप असेल अति उत्तम आहे, नसेल तर तेलाचा दिवा लावला तरीही चालेल। आणि हो, माता लक्ष्मीस प्रसाद म्हणून खीर अत्यंत प्रिय असते। ही खीर बनवताना तिच्यामध्ये एक दोन केशराच्या काड्या जर त्या नसतील तर किंवा असतील तर यासोबत किंवा याशिवाय आपण एक ते दोन विलायची अशा माता लक्ष्मीस अत्यंत प्रिय असणाऱ्या वस्तूंचा वापर ही खीर तयार करताना करू शकता। खीर करणं शक्य नसेल तर आपण शिऱ्याचा नैवेद्य सुद्धा दाखवू शकता। मित्रांनो, माता लक्ष्मीस प्रसन्न करण्यासाठी या पूजे दरम्यान आपण महालक्ष्मी अष्टकाचा पाठ अवश्य करा। हिंदू धर्मशास्त्रानुसार गुरु पुष्यामृत योगावर 21 वेळा केलेला महालक्ष्मी अष्टकाचा पाठ महालक्ष्मीची असीम कृपा बरसवतो। जर तुम्हाला हे करणं शक्य नसेल तर आपण माता लक्ष्मींच्या बीज मंत्राचाही जप करू शकता। ओम श्रीम श्रियै नमः, ओम श्रीम श्रियै नमः, ओम श्रीम श्रियै नमः। मित्रांनो, 108 वेळा करा किंवा 1, 2, 3, 16, 21 माळा, अगदी तुम्हाला जितक्या माळा करणं शक्य आहे तितक्या माळा या मंत्रांचा जप करा। मित्रांनो, जितका जास्त मंत्र जाप कराल तो मंत्र तितका तुमच्यासाठी सिद्ध बनतो। आणि हो, मंत्र जप करताना विशेष करून माता लक्ष्मींच्या मंत्रांचा जप करताना जर कमलगट्ट्याची माळ असेल, कमलगट्टा म्हणजे कमळाच्या बियांची माळ, तर अति उत्तम आहे। जर ती नसेल तर स्फटिकांच्या माळेवर सुद्धा हा जप आपल्याला करता येतो। अनेक जण या दिवशी कनकधारा स्तोत्राचा पाठ करतात 11 वेळा 21 वेळा, जितक्या वेळा शक्य आहे अगदी करत चला कनकधारा स्तोत्र। मित्रांनो, मोठ्या प्रमाणात धन वैभव प्राप्त करण्याचं हे स्तोत्र आहे। आणि ज्या दिवशी आपण गुरु पुष्यामृत योगावर या कनकधारा स्तोत्राचा पाठ करतो किंवा ते श्रवण करतो, माता लक्ष्मींची असीम कृपा बरसतेच बरसते। सोबतच आपण स्त्री सूक्ताचा पाठ सुद्धा करू शकता, 11 वेळा 21 वेळा करू शकता। आणि मित्रांनो, आता सर्वात महत्वाची गोष्ट की हा गुरु पुष्यामृत योग नक्की कोणत्या कालावधीत आहे, या गुरु पुष्यामृत योगाचा शुभ काळ कोणता आहे। सकाळी 7:02 लक्षात घ्या, 25 फेब्रुवारी सकाळी 7:02 ते दुपारी 1:17 गुरु पुष्यामृत योगाचा शुभ काळ आहे। आणि याच काळात आपण हे सर्व उपाय किंवा यातील एखादा उपाय करू शकता। धन्यवाद। ओम नमो नारायण।